खड़गपुरे के मासूम लड़के के कत्ल मामले में पुलिस ने कुछ लोगों को पूछताछ के लिए हिरासत में ले लिया है। खड़गपुरे के 6 बरस के शोएब के कत्ल मामले में पुलिस ने जांच में तेजी पैदा कर दी है। पोस्टमार्टम की रिपोर्ट अभी नहीं आई है, लेकिन पुलिस ने कुछ लोगों को पूछताछ के लिए हिरासत में लिया है। पुलिस का कहना है कि मौके वारदात पर कोई हथियार नहीं मिला है और न ही कत्ल की वजह मालूम हो सकी है, लेकिन बहुत जल्द कातिल को तलाश कर लिया जाएगा। वहीं मकतूल शोएब के अहल खाना से इजहार हमदर्दी के लिए सियासी व समाजी रहनुमाओं ने दौरा किया। साबिक मेयर अब्दुल सत्तार ने शोएब के वालदैन को तसली दी और उनकी माली मावनत भी की। इस मौके पर कारपोरेटर्स भी मौजूद थे। मरहूम शोएब की नमाज जनाजा और तदफीन रात 11 बजे दुल्हेशाह रहमान मस्जिद से मुतसिल कब्रिस्तान में अदा की गई। मासूम शोएब के कत्ल को लेकर लोगों में बेचैनी और खौफ का माहौल पाया जा रहा है। इस मामले में पुलिस और कारपोरेटरों का कहना है कि जिसने भी ये काम किया है वो बहुत जल्द पुलिस की गिरफ्त में आ जाएगा, इसलिए लोगों को खौफजदा होने की ज़रूरत नहीं है। कारपोरेटरों ने आवाम को यकीन दिलाया कि पुलिस अगर कातिल को जल्द गिरफ्तार नहीं करती है तो शदीद एहतजाज किया जाएगा। खड़गपुरामध्ये एक उस्मानशाही जुनी शाळा आहे, त्या शाळेच्या मागे एक 5 ते 6 वर्षाच्या मुलाचं मृतदेह आहे म्हणून आम्हाला समजलं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्टाफसह गेलो। पाहिलं असता एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा, जे त्या शाळेचं जुनी निजामकालीन जी शाळा आहे त्यावेळेचं ते बाथरूम आहे ते पडलेलं आणि पूर्ण न वापरलेलं होतं, त्या बाथरूममध्ये तो मुलगा पडलेला दिसला आम्हाला आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याच्या वडिलांचा जबाब नोंद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला का मारलं असावं त्याचं कारणही अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे। ते कारण आणि आरोपी आम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याच्या शरीरावर काय मार इजा होती? त्याच्या शरीरावर काय संपूर्ण काय इजा नाही आहेत, पण कपाळावर जखम आहे आणि त्या हेड इंजुरीनंच त्याचा मृत्यू असं डॉक्टरांनी दिले आणि त्यातूनही पुढं अजून डॉक्टर त्याच्यावर अभ्यास करतायत, आम्ही अभ्यास करतो आहे। बाकी त्याला इतर काही गोष्टीमध्ये छेडाछेडी काय कुठं झालेली नाही आहे, फक्त कपाळाला मात्र मोठी जखम आहे आणि हेड इंजुरीमुळेच तो मेला आहे असं प्राथमिक निदर्शन यांनी डॉक्टरांनी काढलेलं आहे। जागेवर आम्हाला तसे मिळालेत, म्हणजे काही खानाखुना मिळालेले आहेत आणि ब्लड इकडे तिकडे पडलेलं आम्हाला दिसलेलं आहे, त्याचं आम्ही ते डेव्हलप केलेले आहेत। बाकी इतर हत्यारं वगैरे काही नाही आहे, कारण त्याला कुठेतरी आपटून किंवा त्याच्या कपाळावर आघात करून दगडाचा किंवा ह्याचा अशीच जखम आहे ती ओबडधोबड वस्तूची। आज आम्ही काही संशयांना ताब्यात घेतलेलं आहे, तपास चालू आहे। आज यो जो घटना हुई आज हमारे महल्ले में बड़ी बहुत तकलीफ हुई हमको। मैं हमारे जो महल्ले में ऐसा जो भाई जो हमारे सब माँ बहन परेशान है, मैं हमारे SP साहब से अपील करता हूँ कि इसमें जो भी आरोपी है उसको जल्द से जल्द पकड़ा जाए, उसके सजा होने के वास्ते हम इंशाल्लाह मोर्चा लीजिएंगे। 1-8-10 दिन में अगर नहीं हुए आरोपी अटक तो मोर्चा लीजिएंगे हम लोग और कलेक्टर साहब धरना देंगे और ये आरोपियों को ढूंढ के इनको सजा दो, इनको फांसी की सजा दो।